षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या धावफलकावर अवघ्या दोनच. कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. मात्र एक उत्कृष्ट षटक हाताळताना आपण पाहिलं पंकज या गोलंदाजाला अवघ्या दोन धावा खर्च केल्या. तर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर दोन आहे. आता मात्र गोलाचा केतन येतोय. पाहूया केतन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. मात्र त्या दरम्यान सुनील शिंगे आपण या ठिकाणी यायचं आहे. सुनील शिंगे आपण तर धावसंख्या दोन. आता मात्र दुसरं परिणाम स्वरूप दोन धाव या दोन धावांची धावसंख्या मात्र पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर चार. केतन यावेळेस चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. एक धाव पूर्ण. खास करून एकेरी दुहेरी धावांचा खेळ आपण पाहतोय अल्पते या संघाकडनं. मात्र एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी आपण पाहतोय आणि समोरील संघ देखील मजबूत आहे. त्या कारणास्तव एक मोठी धावसंख्या उभारायची असेल हे मात्र नक्कीच आहे. मात्र मोठी धावसंख्या उभारत असताना मोठे फटके आवश्यक असतात. हवाई मार्गाचा वापर करावा लागतो. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली झेल टिपताना पहिला तर इझार हा फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक एका धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. अतिशय खराब सुरुवात आपण पाहतोय अल्पते या संघाकडनं आणि त्याचं पूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजे खास करून गोलंदाज पंकज आणि त्यानंतर मात्र केतन याला. नवीन फलंदाज योगेश येतोय खेळपट्टीवर. आपण क्वार्टर फायनल सामन्यामध्ये पाहिलं होतं ज्यावेळेस जॉली स्फोट कामतगार या संघाला 12 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेस मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी झाली होती गोलंदाज अतुल आणि रिझवान यांच्या माध्यमातून. आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय की अल्पते हा संघ या ठिकाणी सेमी फायनलचा सामना खेळतोय. केतन वळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एक वेगवान चेंडू आपण पाहिला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत शिवान सिलेवन या संघाकडनं आपण पाहतोय. तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता अतिशय योग्य निर्णय म्हणता येईल शिवान सिलेवन संघाचा संघनायक शुभम याचा. यावेळेस सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला गेला. त्या दरम्यान एकच धाव. धावसंख्या सहा झालेला आहे. आपण पहिल्या षटकापासून पाहतो की एकेरी दुहेरी धावांचा खेळ झालेला आहे आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत एक संत शांत सुरुवातीनंतर शांत क्रिकेट आपण पाहतोय अल्पते या संघाचं. कारण धावसंख्या धावफलकावर अवघ्या सहा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता. एक धाव पूर्ण. एकापेक्षा अधिक काही एक नाही. षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे. त्यानंतर मात्र आपण केतन याचा दुसरं षटक पाहिलं. त्या षटकामध्ये अवघ्या पाच धावा खर्च करत एक गडी बाद करण्यात यश आलं ते म्हणजे गोलंदाज केतन याला.
तर आता मात्र तिसरे षटक असेल. गोलंदाज धीरज येतोय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय धीरज. तर धीरज हा गोलंदाज आलेला आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो या षटकामध्ये. मात्र आपण पहिल्या दोन गोलंदाजांचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी झाली होती. पॉवर प्लेचं षटक नसल्या कारणानं आपण जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहतोय. गोलंदाज धीरजच्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अर्थातच पहिला चेंडू घेऊन वळतोय पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय सिरेक फटका आपण पाहतोय आणि तेवढं सिरेक क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव एकापेक्षा अधिक एक नाही. एकेरी धावांचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय आणि ही एक खराब सुरुवात आपण पाहतोय अल्फते या संघाकडनं. पूर्ण श्रेय जातोय गोलंदाजांना. यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका आपण पाहिला योगेशच्या बॅट मधून. बॅट आणि बॉल मध्ये ज्या वेळेस संपर्क झाला त्यावेळेस मात्र मोहर लागली होती सहा धावांची आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषेबाहेर भेडकावून दिलाय. षटकार षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 14 झालेल्या आहे. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे तो फटका मात्र या ठिकाणी पेश केलेला आहे आणि यापुढे देखील संघाचा संघनायक विचार करत असेल की याच प्रकारचे फटके योगेशच्या बॅटमधून पाहायला मिळावेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता तर एक चोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आपण पाहतोय. लेगबॅकच्या स्वरूपात एक धाव आली अल्फते या संघाला. धावसंख्या 15. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज धीरज वैयक्तिक पहिलं. निर्धारित 4 षटकाचे सामने आपण आतापर्यंत पाहिलेत. तर गोलंदाज धीरज षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील काही चेंडू शेष आहेत. धीरज वळतोय. यावेळेस मात्र एक खराब चेंडू आपण पाहतोय. उजवेष्टी सोडून चेंडू टाकला होता पंच दाद देतात व्हाईटच्या स्वरूपात. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेशी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर ती म्हणजे 16. आपण षटक क्रमांक तिसरा पाहतोय. षटक क्रमांक तिसरा चालू असताना मात्र एक शांत शांत सुरुवातीनंतर शांत क्रिकेट अल्फते या संघाकडनं झालेला आहे. धीरज यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवा टप्प्याचा चेंडू यष्टरक्षक कल्ले करतोय. बीट झालाय फलंदाज अतिशय सुरेख चेंडू. तिन्ही गोलंदाजांचा विचार केला तर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त चेंडूला पुढे ठेवलं जात आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तसाच प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. धावसंख्या 16.
यावेळेस एक धाव नक्की झाली बाईच्या स्वरूपात. षटक समाप्तीचा इशारा आपण पाहतोय. तर तीन षटकाची समाप्ती, तीन षटकाच्या समाप्तीनंतर 5.33 च्या सरासरीने धावा जमा झालेल्या, तर धावसंख्या 17. तर आता मात्र शेवटचं षटक असेल आणि या षटकामध्ये नक्की जास्तीत जास्त धावा टोकण्याचा मानस असेल अल्फते या संघाचा. तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल शिवांश इलेव्हन या संघाचा. तर शिवांश इलेव्हन संघाचा संघनायक पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू देतोय. तर आता मात्र शेवटचे 6 चेंडू पाहूया कुठपर्यंत मजल मारतो अल्फते हा संघ. कारण आतापर्यंत शांत क्रिकेट झालेला आहे. 17 धावा धावफलकर आपण पाहतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद झाला बाद होणारा फलंदाज हिजार. तर मोनीश बोलतोय. यावेळेस सुरेख चेंडू, चेंडू शरीरावर आदळला होता आणि जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षण केला गेला त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. आफताब अन्सारी आपको यहां आना है. मोनीश या गोलंदाजाला आपण पाहतोय. षटकाची सुरुवात आपण लेग बायच्या स्वरूपात पाहिली. एक धाव नक्की झाली अल्फते या संघाला. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच अजून 2 ते 3 असे मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या मानली जाईल. कारण आपण एक कमी षटकांचे सामने या ठिकाणी पाहतोय. 4 ओव्हर्स मध्ये 35-40 एक फायटिंग स्कोर असेल. तर आतापर्यंत 24 धावा झालेल्या आहेत. मोनीश बोलतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र योगेश फलंदाज बाद झाले. चांगली फलंदाजी करत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाले. एकेरी झुंज आपण पाहिली योगेश याच्या बॅट मधून. धावसंख्या 25 झालेला आहे. अजूनही चेंडू काही शेष आहेत या शेवटच्या षटकातील. आपण या ठिकाणी ताजिन ट्रॉफी 2018 ही स्पर्धा पाहतो. हमीद स्पोर्ट आणि मुमताज एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन झालं होतं या स्पर्धेचं. तर आज स्पर्धेचा तिसरा दिवस अर्थातच शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील शेवटचा सामना मात्र आपण यानंतर पाहणार आहोत. षटकातील पुढील चेंडू मोनीश. यावेळेस मिस टाइम फटका आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे जेल खाली, गोलंदाज जेल टिपतोय आणि अशा प्रकारे तिसरा गडी बाद होतोय अल्फते या संघाचा.
रन फलंदाजा मजर येतोय, मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय मोनिश याची. मोनिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू. यावेळेस एक खराब चेंडू हाताळतोय गोलंदाज मोनिश, वाईट चेंडू, यष्टरक्षक भेट झालाय आणि चेंडू नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 1+4 5 धावा. या 5 धावेशी मात्र धावसंख्या 30 झालेली आहे, 30. आता मात्र एक फायटिंग टोटल आपण पाहतोय स्कोरबोर्डवर, कारण षटकातील काही चेंडू शेष आहेत. शुभम यष्टरक्षक आपण पाहतोय बीट झाला होता. यावेळेस पाहूया काय घडलंय काय बिघडलंय त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट नक्कीच केलं होतं, मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव आली. 31 31 धावा झालेल्या आहेत. मजर हा फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 31 31 धावा धावफलकार झालेले आहेत. गोलंदाज मोनिश यावेळेस वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, नक्कीच धाव नसेल या चेंडूवर, निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 32 धावांचं आव्हान असेल शेवटचा सामना खेळण्यासाठी शिवांस इलेव्हन या संघाला. आपण पहिलं षटक पाहिलं होतं, 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज पंकज याने, त्यानंतर आपण दुसरं षटक पाहिलं, त्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या गोलंदाज केतन याने, त्यानंतर आपण तिसरं षटक पाहिलं, त्या षटकामध्ये धीरज या गोलंदाजाने 10 धावा खर्च केल्या, त्यानंतर आपण शेवटचं षटक पाहिलं, त्या षटकामध्ये मोनिश हा गोलंदाज थोडा महागडा ठरला आणि त्याच्या जोरावर धावसंख्या 31 आपण पाहतोय. तर 32 धावांचं आव्हान असेल 4 षटकामध्ये, पाहूया कोणता संघ शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय, कारण 32 धावा एक फायटिंग टोटल नक्कीच आहे, एक असं टोटल ज्याच्यावर अल्पते हा संघ फाईट करू शकतोय, कारण आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं 37 धावांचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र जॉली कामतगार हा संघ पराभूत झाला होता. अवघ्या 12 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळेस मात्र अतिशय धारदार गोलंदाजी आपण पाहिली होती रिझवान आणि अतुल या दोन गोलंदाजांच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावर अल्पते हा संघ विजय झाला होता. तर आता देखील तशाच प्रकारची परिस्थिती आपण पाहतोय. तर 32 धावांचं आव्हान आहे, या आव्हानाचा पाठलाग काय पाहूया कशा प्रकारे करतोय शिवांस इलेव्हन हा संघ, की त्या उलट पलटवर करेल का अल्पते हा संघ, आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे साथी समालोचक इफ्तिकार अन्सारी. यस, इस वक्त 32 रनों का लक्ष्य है. मुकाबला जीतने के लिए शिवास 11 को और मेगा फिनाले में पहुंचने के लिए. शिवास इलेवन के कैप्टन आपको ओपनर्स भेजना है और अलफते ने अपनी फील्ड सजा ली है इस वक्त. 32 की चुनौती एचएस से टकराने के लिए दोनों टीमों को, अगर शिवास जीतती है तो और अलफते जीतती है तो मेगा फिनाले में टकराएगी शकील कबाट वाला फैन टीम एचएस स्पोर्ट्स से. आप देख रहे हैं ताजीन ट्रॉफी, मुमताज इंटरप्राइजेस और अबरार डीओ की देन, सपोर्टेड बाय हमीदी स्पोर्ट्स क्लब.
इस वक्त खूबसूरत ट्रॉफी हम तक पहुंच चुकी है। वीआईपी डाइस की जीनत को इस वक्त बढ़ा रही है, लेकिन देखना ये कौन सा ऐसा वो खूबसूरत शोकेस होगा जहां पर ये ट्रॉफी सजेगी। विनर रनर पहले स्ट्राइक पर है बैट्समैन अल्पेश, नॉन स्ट्राइक पर है बैट्समैन भावेश। भावेश नाम के भी बहुत खिलाड़ी होते हैं, भावेश कल्पेश, ये दो नाम ऐसे हैं जो लगातार हमारी जुबान पर रहते हैं। पहला ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज योगेश, सामना करेंगे बैट्समैन अल्पेश। सेमीफाइनल के दूसरे इनिंग की पहली गेंद, पहली ही गेंद यस, मुकाबला जीतने के लिए इसी तरह की गेंदबाजी चाहिए, इससे हटकर आप चलेंगे तो फिर हालांकि सिटी इमर्जन का मेगा फिनाले मैं समझता हूं वाहिद ऐसा मेगा फिनाले है तालुका क्रिकेट में, जिसमें मेगा फिनाले की पहली ही तीन गेंदों में विकेटें छटकी थी आशीष ने महंती स्पोर्ट्स के। नए बैट्समैन आकाश, इस वक्त एक खूबसूरत प्लेन चैलेंज ग्राउंड के ऊपर से गुजरता हुआ और वो भी नजारा देख रहे हैं ताजिन ट्रॉफी का, कि इतना दिलचस्प मैच चैलेंज ग्राउंड पर। यस क्यों ना हो, क्योंकि हार्ट ऑफ सिटी चैलेंज ग्राउंड है। रमीज रईस सर इस वक्त कुछ मुस्कुराते हुए और शाहिद मोमिन सर भी। अगली गेंद इस मरतबा गेंद बल्ले का बाहरी किनारा जरूर लिया था, फ्लाई स्लीपर गेंद को उठाया था, एक से ज्यादा कुछ भी नहीं। खाता खुला शिवास इलेवन का, हालांकि कल आरके को हराकर यहां तक का सफर तय किया है शिवास इलेवन ने। आरके ने वीआर को हराया और आरके को शिवास ने हराया। हालांकि शिवास इलेवन बी को हराकर अल्फते यहां तक पहुंची है, तो आज कहीं ना कहीं बदला तो है। इस मरतबा डायरेक्ट हिट लेकिन चूक गए, यस थोड़ा सा पैरों पर प्रेशर कम था, गिर गए थे वहां पर, उसके बाद भी गेंद को उठाया था, एक से ज्यादा कुछ भी नहीं। टोटल स्कोर इस वक्त दो, अभी भी जीतने के लिए 30 पूरे चाहिए। इस ग्राउंड पर 30 प्लस और 40 के अंदर जो रन होते हैं चेसिंग के लिए उतने आसान नहीं होते। दिलचस्प ट्रॉफी आप देख रहे हैं ताजिन ट्रॉफी 2018। इस मरतबा बहुत खूबसूरत स्ट्रोक, नजरों के सामने से गेंद को उछाला था और खुशियां पहले ही मनाने लगे थे दोनों बैट्समैन, जानते थे इतनी ताकत झोंकी है गेंद तो ग्राउंड में नहीं रहेगी, ऊंचाई के साथ लंबाई भी उतनी थी। टोटल स्कोर इस वक्त 8 रन, धीरे धीरे सूरज हमसे दूर होता हुआ, सुनहरी छाओ इस वक्त चैलेंज ग्राउंड पर पड़ती हुई। टोटल स्कोर 8 रन, अच्छा स्ट्रोक खेला था बैट्समैन आकाश ने, दो गेंदों का सामना किया है, 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बॉल आया क्या? गेंद को उस वक्त चेक कर रहे हैं बैट्समैन अर्श भावेश, सॉरी
मरतबा गेंद को ड्राइव कर दिया है पिछले पांव पर जाकर, लॉन्ग ऑन पर एक ही रन पूरा किया दोनों बैट्समैन ने। टोटल स्कोर इस वक्त 9 रन। योगेश की है गेंद अधूरे, पूरी ताकत भी नहीं झोंकी थी, सिर्फ गेंद को उछाला था और बढ़िया कैच, रनिंग कैच। इस वक्त कुछ बातचीत करते हुए हमारे दोनों अंपायर्स शकील कोटी सर और रमीज रईस सर, सॉरी शाहिद मोमिन सर, इस वक्त मैच को लेकर कुछ बातें कर रहे हैं शकील कोटी और आफ्ताब अंसारी। कुछ बहुत खास बात है इसलिए बहुत कोना चुना है। बिल्कुल मैच का आनंद भी ले रहे शाहिद मोमिन सर, मुस्कुराता हुआ चेहरा। कौन बनेगा ऐसा विकेट कीपर जैसे शाहिद मोमिन थे, क्लोज कीपरिंग करते थे, कोई भी गेंदबाज हो गेंद उनके हाथों से ओझल नहीं होती थी, नजरों से ओझल नहीं होती थी। आज अंपायरिंग की भूमिका निभा रहे, दूसरा ओवर लेकर आए अतुल। अतुल की ये गेंद, अच्छी गेंद अंदर की तरफ आ रही थी, सिर्फ अपनी विकेट को संभाल लिया था, एक से ज्यादा कुछ भी नहीं। मैच अगर आखिरी ओवर में गया तो मैच फंसेगा जरूर। क्योंकि ये हार्ट ऑफ सिटी चैलेंज है, आप अंडर आर्म तो नहीं खेल रहे। इस मर्तबा सवाल पूछा टोटल स्कोर इस वक्त 10 रन। मैच में अभी भी अलफते की पकड़ है, मैच हाथ से गया नहीं है, लेकिन शिवास इलेवन की जो बल्लेबाजी है वो बहुत लंबा बैटिंग लाइनअप शिवास इलेवन के पास, लेकिन बड़ा मैच है तो एक प्रेशर रहता है आने वाले बैट्समैन पर। नए बैट्समैन मोनिश जिन्होंने कलाइयों के जरिए गेंद बस्तियों में पहुंचाई थी इससे पहले मैच में, और मैन ऑफ द मैच भी रहे थे। हालांकि उनकी एक जो गेंद थी वाइट और चार गया था, उस पर 5 रन जो आए थे वो जरूर चाहेंगे कि उसे उसूल ले। इस वक्त एचएस स्पोर्ट्स पूरी तैयारियों के साथ, गेम प्लानिंग के साथ ग्राउंड में आती हुई। गेंदबाजी कर रहे इस वक्त अतुल, नए बैट्समैन मोनिश आए हैं, लेफ्ट हैंड बैट्समैन है। अतुल, अतुल के लिए ये गेंद, ये बैट्समैन का क्रिस गेल ने पहली गेंद पर सिक्सर लगाया था, जिंदगी में पहली गेंद खेली थी और सिक्सर लगाया था। इस वक्त आए मोनिश और दे दिए सिक्सर के लिए, पत्रा बजाओ सिक्सर। टोटल स्कोर 16। आधे दरिया को पहुंच चुकी है, अब देखना ये कि आधे दरिया किस तरह से पार करती है, टाइटैनिक की तरह या फिर किसी और जहाज की तरह, लेकिन टाइटैनिक डूब गया था।
एक अब मुश्किल हमने टाइटैनिक की बात की थी और ये तो जहाज की रफ्तार से चल रहे हैं, रुकना नहीं चाहते। जानते हैं क्या आखिरी बार में अगर टोटल स्कोर इस वक्त 22 रन 22 फॉर द लॉस ऑफ थ्री इंपोर्टेंट विकेट शिवास लेवन्ना। तो आज कहीं ना कहीं बदला ले रही है सेमीफाइनल में शिवास बी को हराने वाली टीम अल फतेह से शिवास ए, जिसमें मोनिश अच्छा खेल रहे हैं। अभी भी दो गेंदों का आना बाकी है। इस मरतबा अच्छी वापसी की थी, आगे की तरफ गेंद को रखा, एक पूरा किया, एक से ही संतुष्ट रहना पड़ेगा। टोटल स्कोर इस वक्त 23। हालांकि अब शिवास चाहेगी कि अगली गेंद पर एक सिक्सर और आ जाए ताकि मैच में उनकी पकड़ पूरी तरह से हो, और अलफतेह चाहेगी कि एक विकेट उन्हें मिले ताकि रनों पर अंकुश लगे। लेकिन इसके बाद भी अभी दो ओवर का खेल बचा है और जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 9 चाहिए। इस मरतबा गेंद को ड्राइव कर दिया मिड विकेट में, खिलाड़ी मौजूद, एक ही रन पूरा किया दोनों बैट्समैन ने। अब बची हुई 12 गेंदों में 8 रन चाहिए। क्रिकेट में तो यह है नहीं वखारे कि अगर इस गेंदबाज ने मेडन की होती तो ऐसा होता, इस बैट्समैन को आउट किया होता तो ऐसा होता, ऐसा वैसा अगर मगर क्रिकेट में कोई जगह नहीं, जो है वो है, इत्तेफाक रोज नहीं होते। यह अलग बात है, अलफतेह जीती क्लोज काउंटर क्वार्टर में। बारह गेंदों में जीतने के लिए 8 चाहिए। हालांकि क्वार्टर फाइनल में 12 गेंदों में विपक्षी टीम अलफतेह के सामने जो थी उसे 12 चाहिए थे। कहते ना कि वो टीम दूसरी थी, ये टीम दूसरी है, वक्त दूसरा था, वक्त दूसरा है, लेकिन पासा पलटने में देर नहीं लगती। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल। लेकिन अलफतेह के लिए बड़ी खुशखबरी है कि पहली मर्तबा खेले और सेमीफाइनल खेल रहे। इस मर्तबा गेंद को भेज दिया डीप एक्स्ट्रा कवर में, दूसरे के लिए पलटे, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दो पूरे किए दोनों बैट्समैन ने। अब जीत के लिए 11 गेंदे और 6 रन, मोनिश होते अगर स्ट्राइक पर तो मैच अब तक खत्म हो गया होता मैं समझता हूं, क्योंकि उनकी निगाहें जम चुकी है। हार्ट हिटर बैट्समैन मोनिश, अच्छी गेंद, ड्राइव किया गेंद को बहुत ही धीमी गति से, एक रन। अब 10 गेंदे 5 रन, स्ट्राइक पर हैं बैट्समैन मोनिश। हालांकि उनकी टीम चाहेगी कि फतेह वाला शॉट लगाकर मुकाबले को खत्म करें, उनका परफेक्ट सिक्सर जो सबको पसंद है। या
बहुत खूबसूरत स्ट्रोक खेला था मोनिश ने। हार्ट लक अलफतेह हमीदी स्पोर्ट्स के कैप्टन अबरार की तरफ से हार्ट लक क्रिकेट अनिश्चितताओं का खेल इसीलिए हम कहते हैं। इस मैच के मैन ऑफ द मैच है वो खिलाड़ी, न चलते टीम न चलती। एक गलती जरूर की थी लेकिन वापसी भी दिलवाई और उस बैट्समैन का नाम है जिसने मुकाबला जितवा दिया। इस मैच के मैन ऑफ द मैच है बंद हो गया।
ग्राउंड सबको खाली करना है प्लीज, सिवास के दर्शक सबको हटना है, मोनिश प्लीज कोऑपरेट करना है। अब अगर गेंदबाजी की गई ना तो मेगा फिनाले में फिर लगेगी, अब क्या लगेगी सबको मालूम है। दोनों टीम के इस वक्त आप देख सकते हैं कैमरामैन प्रिंस मूवीज के कैमरामैन है नहीं वहां पर है, यस आप देख रहे हैं इस वक्त शकील कबाट वाला की टी शर्ट पर अल हाफिज दवाखाना एंड हिजामा सेंटर, यूनानी दवाइयों का बेहतरीन मरकज। आप इस वक्त अपनी टीवी स्क्रीन पर देख रहे हैं अल हाफिज दवाखाना। हालांकि एक चीज कोई नहीं भूल सकता, ताजीन प्रोडक्ट लारेबा इंटरनेशनल ताजीन अतर लगाइए, खुद भी महकिए और दूसरे को भी महकाइए, और ताजीन मसाज ऑयल लगाइए। और क्या कहते हैं शकील कोटी, ये देखिए रियाज को मालूम है मेगा फिनाले। यस बहुत ही डाइसिंग और डायनामाइक पर्सनालिटी रियाज पवार हमारे साथ जुड़ चुके हैं, सुमित सोनार भी जुड़े। ये देखिए संदेश वखारे, गर्मी के मौसम में एक बेहतरीन ठंड बोला मोनिश। मैं अब आखिरी मर्तबा कह रहा हूं कि पिच पे सबको हटना है, अब मैं नहीं ऑर्गेनाइजिंग कर। और ताजीन ट्रॉफी की तो एक ही जान है, कुदरत का अनमोल तोहफा शहीद। भिवंडी की मशहूर आवाज इफ्तिखार अंसारी,
एचएस स्पोर्ट्स की कैप्टन अपने 11 खिलाड़ियों के साथ कमेंट्री बॉक्स के सामने आना है। सिवास इलेवन के कैप्टन, आपको अपने 11 खिलाड़ियों के साथ हमारे कमेंट्री बॉक्स से जुड़ना है। अभी नहीं भाई। शकील भाई कबाट वाला एक ना, शकील भाई कबाट वाला, शकील भाई कबाट वाला तीन, शकील भाई कबाट वाला इतना चार, शकील भाई कबाट आपको यहां आना है।
पूरी एचएस टीम आपको यहाँ आना है, एचएस स्पोर्ट्स पूरे खिलाड़ियों के साथ आपको हमारे टॉस बॉक्स में आना है, सिवास आपको भी यहाँ जुड़ना है। एचएस स्पोर्ट्स आपको भी जुड़ना है, एचएस स्पोर्ट्स। यस, मेगा फिनाले में आपके साथ जुड़ने जा रहे हैं बहुत बड़े कमेंटेटर, 25 साल भिवंडी क्रिकेट को दिया है, 26 साल और अभी अभी हमारी बात हुई है, बहुत जल्द हमारे साथ जुड़ जाएंगे द वॉइस ऑफ थाने सिद्दीक भावे। शकील कोटी सर और इस मैच के अंपायर जो है उन्हें यहाँ आना है प्लीज। फारूक बर्डी सर यस आ चुके। अबरार अंसारी आपको आना है, ऑर्गेनाइजिंग कमेटी अबरा डीओ रियाज पवार शौकत आफताब अंसारी आपको भी जुड़ना है।
सबको कैप निकालनी है, टोपी निकालनी है, और जितने ऑडियंस यहाँ बैठे उन्हें खड़े रहना, क्योंकि अपना हिंदुस्तान जो स्टैंड के ऊपर हमारे अपने हिंदुस्तान जो लोग बैठे हेलो हेलो थ्री टू वन शुक्रिया। आइए मेगा फिनाले की टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं। इस वक्त दोनों टीम के कैप्टन आपको आगे आना है, सिवांस की कैप्टन और एचएस स्पोर्ट्स की कैप्टन मुन्ना। यस, इस वक्त अलफते के फारूक भाई अगर यहाँ है तो प्लीज उन्हें यहाँ आना है। तो यस, हम मेगा फिनाले के टॉस की तरफ बढ़ रहे हैं। एक तरफ एचएस स्पोर्ट्स शकील कबाट वाला फैन टीम, एक तरफ शिवांस इलेवन, दोनों टीमें इस सीजन पहली मर्तबा मेगा फिनाले खेलने जा रही है। टॉस बॉक्स में मेरे साथ हैं शौकत, अबरार, रियाज, कुरैशी और सद्दाम और आरिफ। हम टॉस कर रहे हैं अबरार डीओ के हाथों से। टॉस के इस वक्त जीता है एचएस ने। बहुत बहुत शुक्रिया सभी को। वीआईपी पर जाना है सिर्फ कैप्टन को छोड़कर। कुर्सी रखेगा सौकत। बहुत लंबे वक्त के बाद, बहुत मेहनत के बाद, बहुत कुछ कोशिशों के बाद, कुछ तो दुआओं ने काम किया, कुछ दवाओं ने, बहुत लंबे अरसे के बाद आज एचएस फाइनल खेलने जा रही है। कैसा लग रहा है? हमारे स्पॉन्सर की बहुत बड़ी मेहनत है इसमें, और हमारे पैकर मुसर्रफ भाई, उनकी बहुत बड़ी मेहनत है, और हमारे सारे प्लेयर की। आपने टॉस जीता है मेगा फिनाले का। टॉस कहते हैं बहुत कीमती होता है,
हर कोई ये चाहता है मेगा फिनाले में कि उनकी टीम टॉस को जीते, लेकिन इस वक्त टॉस एचएस ने जीता है। क्या करने जा रही? बैटिंग। बल्लेबाजी करते हुए आपके जहन में एक लक्ष्य होगा, शिवाज मेगा फिनाले खेल जरूर रही है, लेकिन मैं समझता हूँ कि अपनी गेंदबाजी के बलबूते पर आज ये मेगा फिनाले खेलने जा रही है, तो आपके जहन में एक टारगेट तो होगा कि कितने रनों तक ज्यादा से ज्यादा जाने की कोशिश करें। ज्यादा से ज्यादा जाने की कोशिश करेंगे, लक्ष्य नहीं, जितना ज्यादा बना सके बनाएंगे। इस ट्रॉफी के बारे में सबने कहा एक अलग ट्रॉफी, अलग अंदाज, सब कुछ जुदा, आप क्या कहते हैं? बहुत अच्छी ट्रॉफी, बहुत मेहनत कर रहे हैं बच्चे लोग। बहुत बहुत शुक्रिया। ये थे एचएस के कैप्टन। अब हम जुड़ रहे हैं शिवाज इलेवन के कैप्टन के पास। आप अगर टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग। हालांकि आपके मन की मुराद पूरी हुई है, आपको फील्डिंग ही करनी है। एचएस स्पोर्ट्स गेंदबाजी और बल्लेबाजी के बलबूते दोनों की बदौलत यहां तक पहुंची है। सिर्फ एक चीज नहीं है कि हम कहें कि बल्लेबाजी या गेंदबाजी, बल्कि दोनों इनका अच्छा रहा है। तो आप एक लक्ष्य रखते होंगे कि कहां तक रोक रहे हैं मेगा फिनाले में? 40 के अंदर। 40 के अंदर के लिए कौन सा ऐसा वो गेंदबाज है जो आपकी मदद करेगा? पंकज चेतन है, मोनिश है। बहुत बहुत शुक्रिया। ये थे शिवास 11 के कैप्टन। द न्यूज फ्रॉम द टॉस, एचएस स्पोर्ट्स विन द टॉस सिलेक्टेड टू बैट फॉर। इस वक्त अभी अभी एक अनाउंसमेंट ये हुआ है कि आने वाले फरवरी में वीएम टाइगर की देन 1, 2, 3 फरवरी 10 जनवरी से फॉर्म चैलेंज, और 10 जनवरी से इसी ग्राउंड पर आपको फॉर्म भी मिलेंगे। तो जो टीमें इसमें 24 टीमें खिलाई जाएंगी, जो रजिस्टर नक्की क्रिकेट रसिकांसाठी एक सुवर्ण संधि। 1, 2, 3 फेब्रुवारी 2019 व्हीएम टायगर्स आणि सुमित सोनार यांच्या माध्यमातून एक बिग शो या ठिकाणी पाहणार आहोत आपण। लेट विनोद मामा ट्रॉफी आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा सिटी इमर्जिंग कमिटीच्या अंडर राहील आणि या स्पर्धेमध्ये 24 संघांना प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे। आणि या स्पर्धेचे फॉर्म 10 तारखेपासून आपणास चॅलेंज ग्राउंडवरच मिळतील। तर इच्छुक संघांनी नावं द्यायची आहेत, सुमित सोनार यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण एक अतिशय मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। एक आगळं वेगळं रंगरूप असेल त्या स्पर्धेला, आणि त्याआधी मात्र आपण गोरसे या ठिकाणी एक सुवर्ण स्पर्धा पाहणार आहोत। आणि त्या दरम्यान मात्र या ठिकाणी दिलशाद चौधरी याचं आगमन झालेलं आहे। नक्कीच आपण गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये सुमित पाहिलं होतं दिलशाद चौधरी याला अंपायरिंग करताना।
अभी खेला गया टूर्नामेंट? नहीं अभी टूर्नामेंट पक्का। ताजिम आउट ऑफ 2018 ना ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। आज स्पर्धेचा शेवटचा दिवसात आपण शेवटचा सामना पाहणार आहोत। या हंगामाचा विचार केला तर सिटी इमर्जिंग कमिटीच्या माध्यमातून ही तब्बल तिसरी स्पर्धा आहे। यानंतर मात्र आपण 29 ते 31 या दरम्यान वरलदेव ताडाली या ठिकाणी एक क्रिकेटचा बिग शो पाहणार आहोत। त्यानंतर मात्र 4 जानेवारी ते 8 जानेवारी 2019 या दरम्यान जय बजरंग क्रीडांगण काश्मीरा ढाब्यासमोर गोरसे भिनार जकात नका या ठिकाणी एक क्रिकेटचा कुंभ मेला पाहणार आहोत। अतिशय उत्कृष्ट मोठं आयोजन असणार आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय मनोज ठाकरे आणि संदेश वखारे यांना जाणार आहे। त्या संपूर्ण सामन्यांचे समालोचन आपण इफ्तिकार अन्सारी यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत। अतिशय मोठं आयोजन असणार आहे। तर पाहूया आपण पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळतोय, कारण या सामन्याचा विचार केला तर अतिशय मोठा सामना असेल शिवान सिलेवन आणि एच एस फोर्ट या दोन संघादरम्यान। या सामन्यासाठी आपण पंचपात्र फारुक बडीसल तब्बल 41 वर्ष क्रिकेटमध्ये, त्यानंतर चार वर्षापासून आपण पाहतोय पंचगिरीच्या भूमिकेत। त्याचबरोबर आपण पाहू शकता शकील कोटी सर अतिशय उत्कृष्ट पंचगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेले आहे। त्याचबरोबर रमेश द्रविड सर, शाहिद मोमिन सर आणि आमचे पाहुणे पंच आपण पाहतोय आफताब अन्सारी सर अतिशय उत्कृष्ट अनुभव यांच्या मागे। उर्फ अलिमदार ऑफ भिवंडी तर शेवटचा सामना या स्पर्धेतील आणि हा सामना 5 षटकांचा असेल अंतिम सामना या स्पर्धेतील ताजिम ट्रॉफी 2018। तर पाहूया या चषकावर कोणता संघ नाव एच एस कि शिवांश शिवाजी शिवास की एचएस पाहूया कोणता संघ या चषकावर नाव करतोय, कारण आपण आज शेवटचा सामना या ठिकाणी पाहणार आहोत या दोन संघादरम्यान। आणि सुमित शेवटचा सामना म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवतंय 25 जून 1983 ज्यावेळेस कपिल देव रामराल निकंज यांच्या माध्यमातून भारतासाठी वर्ल्ड कप आला होता। त्यानंतर शेवटचा सामना म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवतंय 2007 ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजाने पहिला T20 वर्ल्ड कप भारतात आला होता। त्यानंतर सुमित शेवटचा सामना म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवतंय 2 एप्रिल 2011 ज्यावेळेस 28 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि भारतात पुन्हा एकदा वर्ल्ड कप आला होता। आणि त्याच प्रकारे या ठिकाणी आपण शेवटचा सामना पाहणार आहोत शिवास इलेव्हन आणि एचएस फोर्ट या दोन संघादरम्यान। शुक्रिया वखाडे हमारे बीच इस वक्त जुड़ रहे हमारे एक मौजज मेहमान शब्बीर शेख साहब, हम उनका दिल की गहराइयों से इस्तकबाल करते हैं। और उसके बाद अवेश भाई भी हमारे साथ जुड़ रहे, हम उनका भी दिल की गहराइयों से इस्तकबाल कर रहे हैं। अवेश भाई मुमताज इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर अवेश भाई भी हमारे साथ जुड़ चुके हैं। शब्बीर शेख राष्ट्र समाज के अध्यक्ष हमारे साथ जुड़ रहे इस वक्त। शब्बीर शेख साहब आपको VIP पर आना है। और अवेश भाई भी हमारे साथ जुड़ चुके हैं मुमताज इंटरप्राइजेस के मालिक, मुमताज मसाज ऑयल लगाइए और आराम पाइए। मुमताज One of the class. शब्बीर भाई हमारे साथ जुड़ रहे हैं, आपको VIP डाइस पर आना है। मेगा फिनाले की शुरुआत मराठी की मशहूर आवाज संदेश वखारे के साथ। खूब खूब धन्यवाद इफ्तिकार अन्सारी।
हलक्या हाताने खेळून काढला होता. एक धाव नक्कीच मिळाली या एका. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर भोर फारसा खरा जा अतिशय अप्रतिम कामगिरीचा प्रदर्शन संदेश पवार याच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्राईक एंडला मुन्ना येतोय. यावेळेस उलटा चेंडू चेंडू भिडकावून दिला नक्कीच. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता पहिल्या टप्प्यावर चौकार होतोय आणि मुन्ना मात्र या ठिकाणी चौकार अशी खाते आगे की तरफ गेंद को रखा था. पहले ही पढ़ लिया था बैट्समैन मुन्ना ने पैरों को फोल्ड किया और उसे भेज दिया था चार रनों के लिए. अच्छी सोच इफ्तिकार अपनी क्षमता अपने पंकज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये हवं तसे संपर्क नाहीये. एक धाव नक्कीच मिळाली. यस गेंद बल्ले के निचले हिस्से से लगी थी और विकेटों के पास ही रह गई थी. बहुत ज्यादा दूर नहीं थे और कोई गलती नहीं की वहां पर. बॉलर ने खुद दौड़कर गेंद को फील्ड किया. एक ही रन मिला दोनों बैट्समैन को. तर पुन्हा एकदा गोलंदाज बोलतो पंकज. यावेळेस मिसटाईम झाला. तर पाहूया तिसऱ्या क्रमांकावरती कोणता फलंदाज येतोय या याच्यासोबत या संघाकडनं. मात्र दोन्ही संघादरम्यान एक चांगली लढत पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ मजबूत आहेत. फॉइज येतोय. एका डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर येतोय तिसऱ्या क्रमांकावर. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहिलेला आहे या दोन्ही संघामार्फत आणि त्याच्या जोरावर या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळताना आपण पाहतोय या दोन्ही संघांना. तर आता मात्र फैज आणि मुन्ना ही जोडी खेळपट्टीवर. गोलंदाज पंकज एक वेगवान गोलंदाज. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसऱ्या गडी बाद होतो या ठिकाणी या संघाचा आणि त्याचं पूर्ण श्रेय जातोय ते म्हणजे गोलंदाज पंकज याला. अतिशय पंकज या गोलंदाजाला कारण एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय पंकज याच्या मार्फत. नवीन फलंदाज रवी खेळपट्टीवर येतोय. रवी हा देखील एक चांगला प्लेअर मानला जातोय. स्फोटक फलंदाज आहे. चांगले फटके खेळण्याची क्षमता याच्या मनगटामध्ये आहे. मात्र एक अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारे खेळी करतोय रवी. मात्र एक नवीन विजयी संघ मिळेल आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून कारण आपण याआधी पाहिलं होतं की महंत स्फोडा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. एक विजयी झाला होता. पहिलं जर सिटी इमर्जिंग ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीवर नाव कोरण्यात आलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं संयुक्त ज्युनियर चषक 2018 या स्पर्धेवर आर के स्पोर्ट या संघाचं नाव कोरलं गेलं. मात्र ते दोन्ही संघ या ठिकाणी नाहीत. शिवास इलेव्हन आणि एच एस स्पोर्ट आपण या दोन संघांना पाहतोय. तर नक्कीच एक नवीन विजयी संघ पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. यावेळेस सुरेख फटका चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव एकापेक्षा आधी एक काही एक नाही. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण आतापर्यंत पंकज या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या धावफलकावर 7 असताना मात्र 2 गडी बाद झालेले आहेत. बाद होणारे फलंदाज मुन्ना आणि संदेश सलामीला आलेले सलामीवर मात्र तंबूच्या आयसऱ्याखाली परतलेले आहेत. तर इप्तिकार पहिल्या षटकाच्या सुरुवातीनंतर आपण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहतोय. पंकज या गोलंदाजाच्या माध्यमातून शिवांश इलेव्हन या संघाची अतिशय सुरेख सुरुवात. यस, बहुत अच्छी सुरुवात हम कह सकते हैं इस वक्त शिवांश इलेवन की. एक अच्छी सोच, हालांकि वो फील्डिंग करना भी चाहते थे और जिसने उनके मन की मुराद को पूरा किया उन्हें फील्डिंग देकर. हालांकि डीप मिड विकेट में आप देख रहे हैं मुमताज इंटरप्राइजेस का अपना एक ब्रांड लाराइब इंटरनेशनल, जिसे इस्तेमाल करके आप जिंदगियों की राहों में बहुत ऊपर तक जा सकते हैं. मेगा फिनाले आप देख रहे हैं और जिस तरह से पहला ओवर होना चाहिए वखारे उसी तरह का हो चुका है. नक्की जिप्तेकर सुरुवात कशी असावी तर ती अशी असावी गोलंदाजा पंकजा याला ते पूर्ण श्रेय जातय. पॉवर प्लेचं षटक नव्हतं मात्र पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. आपण निर्धारित 4 षटकांचे सामने या ठिकाणी पाहतोय. मात्र हा फायनलचा सामना आहे आणि या सामन्याला नक्कीच 5 षटकं दिलेली आहेत. तर 5 षटकं आपणास 25 मिनिटाच्या अवधीमध्ये पूर्ण करायची आहेत. केतन हा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय. यावेळेस चेंडूवर प्रहार, चेंडू मात्र 9 मैलांच्या ठिकाणी टप्पा खातोय. पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण केलं गेलं, त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली. मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाही. ज्यावेळेस आपण मोठं लक्ष ठेवण्याचं ठरवतोय त्यावेळेस मात्र मोठे फटके हवाई मार्गाचा वापर करणं अनिवार्य ठरतंय. तर आपण षटकातील पहिला चेंडू पाहिला. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं गेलं कारण आपण उजव्या पलीचा फलंदाज पाहतोय रवी स्ट्राईक एंडला आलेला आहे. गोलंदाज बोलतोय केतन. यावेळेस चेंडूवर इसी गेंद को मैंने देखा कि खंबे पर लगकर गेंद ग्राउंड पर रही थी, वरना बहुत कम ऐसा देखने को मिलता है. लेकिन सुमित सोनार का कहना है कि अगर कोई भी गेंदबाज हैट्रिक सिक्सर या फिर हैट्रिक विकेट लेता है, वीएम टाइगर के सुमित सोनार का कहना है उसे 500 रुपए का इनाम दिया जाएगा. नक्कीच शेअर मार्केट गरम पाहतोय आपण सुमित सोनार यांच्याकडनं कारण एखादा फलंदाज जर षटकऱ्यांची हॅट्रिक ठोकतोय तर 500 रुपयाचा पारितोषिक, एखादा गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतोय तरी देखील 500 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलं होतं हलक्या हाताने, एक धाव पूर्ण झाली. यस, इसी वक्त एचएचसी स्पोर्ट्स के कोई भी बॅट्समॅन अगर हॅट्रिक सिक्सर लगाता है तो हमारे साथ जुड़े आरिफ भाई रॉयल स्पोर्ट्स के, उनकी तरफ से 500 रुपए का इनाम रहेगा. लेकिन कहीं कोई रोकड़े की जक्कर झोपड़ा ना गवा दे. नक्कीच तर षटकार हॅट्रिक साठी आरिफ भाई आणि सुमित सोनार यांच्याकडनं प्रति 500 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिला, निर्धाव गेलाय. फैज याला आपण पाहतोय षटकातील अपुढील चेंडू. यावेळेस चेंडू एक षटकार आपण फेज याच्या बॅट मधून पाहिला तर एक षटकार रवी याच्या बॅट मधून पाहिला. इप्तिकार एक मिनिट के लिए मॅच को रोकना है प्लीज. यस एक गेंद कर ली जाए. दूसरे वक्त
फटकीस केतन बोलतो शटर दिला पुरु सेंडो यावले समिस्ट टाइम पटका पर बात यस एक और झटका लग चुका है इस वक्त एचएसी स्पोर्ट्स को हमारे साथ इस वक्त जोड़ रहे हमारे सबसे चहीते मेहमान नक्कीच अपन पाहू शकता या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होतंय यस हमारे साथ जोड़े इस वक्त डाइसिंग और डायनामाइक पर्सनालिटी यस हमारे साथ जुड़े इस वक्त बहुत ऊंची शख्सियत शहर भिवंडी की हमीद स्पोर्ट्स क्लब के पैकर भी है और मेन गेस्ट और उनके दो ओवर में कितना दो ओवर की समाप्ति के